Hi guys, in this video we are going to learn unit number 3, planning monthly and yearly. म्हणजे महिना आणि वार्षिक नियोजन जे आहे तर ते या आपल्याला युनिट मध्ये बघायचं आहे. फर्स्ट पॉइंट इज दॅट द कन्सेप्ट ऑफ प्लॅनिंग, कन्सेप्ट ऑफ प्लॅनिंग अँड इट्स नीड. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ प्लॅनिंग और व्हॉट इज द इट्स नीड? सपोज इफ यू वॉन्ट टू गेट अ सक्सेस इन अ सच प्रोग्राम सिस्टम और इन आवर स्कूल, वू हैव टू मेक द प्रॉपर इम्प्लीमेंटेशन एंड प्रॉपर स्ट्रक्चर, प्रॉपर सिक्वेंस. व्हॉट इज द इम्पॉर्टेंट एंड व्हॉट इज ऑब्जेक्टिव वी आर गोइंग टू अचीव, एंड फॉर दिस द प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्लॅनिंग मीन्स व्हॉट? व्हॉट वी आर गोइंग टू गेट ऑब्जेक्ट, विच ऑब्जेक्टिव वी आर गोइंग टू अचीव इन आवर सक्सेस. सेकेंडली हाउ मेनी टाइम वी हॅव टू स्पेंड फॉर दिस, देन विच पर्सन्स वी हॅव टू गोइंग टू इन्वॉल्व इन दिस प्रोग्राम और इन दिस ऑब्जेक्टिव, देन ऑल दिस स्ट्रक्चर बिफोर इम्प्लिमेंटेशन इज डन इन अ प्लॅनिंग इन आउटलाईन. ओके, सो इफ आवर प्लॅनिंग इज गुड द ऑब्जेक्टिव विल बी सक्सेसफुल इन एव्हरी सिस्टम और इन एव्हरी प्रोग्राम. सो इन दिस द प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ, इन आवर फॅमिली, इन आवर सोसायटी, इन नेशन, इन कंट्री अँड इन वर्ल्ड ऑल्सो. ओके, बिकॉज ऑफ देर आर मेनी एक्सप्लोजन ऑफ पॉप्युलेशन, एक्सप्लोजन ऑफ नॉलेज, एक्सप्लोजन ऑफ एक्सपेक्टेशन. इफ यू डू द प्लॅन प्रॉपरली ऑन दॅट टाइम देर इज नो बॅड इफेक्ट ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन, एक्सप्लोजन ऑफ नॉलेज. ओके, म्हणजे इथं जर आपल्याला प्लॅनिंग जर बघितलं तर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्याला उद्दिष्टांचं प्लॅनिंग केलं पाहिजे. त्याचबरोबर जे काही आपण कोणत्या व्यक्ती याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत, किती टाइम आपण याला देणार आहोत, त्याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट आपण इन्क्लूड करतो, त्याचा सिक्वेन्स काय, ऑल दीज थिंग्स वी हॅव टू मेक इन द प्लॅनिंग. आणि जर आपल्याला प्लॅनिंग सक्सेसफुल आपलं असेल किंवा प्रॉपर प्लॅनिंग असेल तर हे जे काही एक्सप्लोजन ऑफ पॉप्युलेशन म्हणजे हा लोकसंख्येचा विस्फोट आहे किंवा ज्ञान, हे जर आपण प्रॉपरली त्याचा प्लॅन केला तर काय होऊ शकतं की बॅड इफेक्ट जे आहेत, तर बॅड इफेक्ट हे आपण वी कॅन अवॉइड द बॅड इफेक्ट ऑफ एव्हरी एक्सप्लोजन. ओके, सो फॉर फर्स्ट नीड और फर्स्ट इम्पॉर्टंट ऑफ प्लॅनिंग इज दॅट द प्लॅनिंग इज इसेन्शियल फॉर अचीव ऑब्जेक्टिव्स. ओके, सेकेंडली दिस इज अ ऍप्लिकेबल इन टीचिंग फील्ड ऑल्सो. ओके, इफेक्टिव टीचिंग डिपेंड्स अपॉन प्रॉपर प्लॅनिंग. द टीचर नोज टास्क व्हेरी वेल इन बिगिनिंग ऑफ द स्कूल इयर. ओके, द सिलेबस, द टेक्स्ट बुक, द इन्स्ट्रक्शनल मटेरियल अँड अदर एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज आर नोन टू देम. सो प्लॅनिंग विल हेल्प द टीचर टू एक्झिक्यूट इन्स्ट्रक्शनल ऍक्टिव्हिटीज इन अ बेटर वे. ओके, म्हणजे जर आपण इथं विचार केला तर इफेक्टिव्ह टीचिंगसाठी आपण फर्स्टली काय करतो, इयरली प्लॅनिंग स्कूलमध्ये केलं जातं किंवा स्कूल प्लॅनिंग फर्स्ट टाइम केलं जातं, त्याच्यामध्ये विच सब्जेक्ट आर अवेलेबल और फॉर एव्हरी सब्जेक्ट विच टीचर इज गोइंग टू टीच, देन आफ्टर एव्हरी टीचर अंडरस्टँड हाउ मेनी टॉपिक इन द सब्जेक्ट, विच एक्सपिरियन्स वी आर गोइंग टू गिव्ह
to the students, which instructional material we are going to use, which topic will learn in which month, all these, and which programs we have to arrange in all over year. So because of this, what happened? So because of the planning, there is no breakup the educational working in proper units for both the terms, okay? And the teacher will consider about available teaching periods, make yearly, term wise, monthly, and in unit planning. So because of planning, okay, the effective teaching depends upon proper planning, okay? Then म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला इथं जर सांगायचं असेल तर इफेक्टिव्ह टीचिंग डिपेंड्स अपॉन जे आपलं जे काही टीचिंग आहे, प्रभावी अध्यापन जर असेल तर ते प्लॅनिंगवर डिपेंड होतं. फॉर एक्झाम्पल आपण बघा, लेसन प्लॅन करतो. व्हेन वी आर गोइंग टू लेसन प्लॅन, फर्स्टली वी गिव्ह द इम्पॉर्टन्स फॉर ऑब्जेक्टिव्ह, देन आफ्टर कंटेंट, देन आफ्टर स्टुडंट्स एक्सपिरियन्स, देन which instructional material we are going to use and which teaching methodology we are going to use and their evaluation, okay? म्हणजे पाठ नियोजन करत असताना आपण उद्दिष्ट, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कोणते अध्ययन अनुभव द्यायचे आहेत, आशय कोणता द्यायचा आहे, टीचिंग मटेरियल कोणतं डेव्हलप करायचं आहे, आणि त्याचबरोबर मूल्यमापन कसं, या सगळ्यांचा विचार केला जातो. सो बिकॉज ऑफ दिस, फॉर एव्हरी टीचिंग लर्निंग प्रोसेस द प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट, ओके? अँड बिकॉज ऑफ द प्लॅनिंग गिव्ज प्रॉपर जस्टिस टू द सिलेबस. प्रॉपर जस्टिस टू सिलेबस म्हणजे प्रॉपर जस्टिस टू सिलेबस. सिलेबस म्हणजेच काय? पाठ्यक्रम. म्हणजे जो काही पाठ्यक्रम आहे, तर अवेलेबल, हाऊ मेनी अवेलेबल पिरियड्स फॉर टीचिंग, देन आफ्टर व्हेन द प्रोग्राम विल अरेंज इन विच मंथ, दॅट ऑल्सो कन्सिडर्ड, अँड देन आफ्टर विच आर द हॉलिडेज, दॅट विल बी दॅट ऑल्सो अंडरस्टँड इन अ प्लॅनिंग. सो प्रॉपर justice is given to the syllabus, okay? Then next, planning will also help the teacher not to give over or less weightage to any unit of teaching, okay? इथं आपल्याला असं म्हणता येईल, proper weightage एव्हरी युनिट. म्हणजे प्रत्येक युनिटला आपण काय करू शकतो, इथं प्रॉपर वेटेज देऊ शकतो. म्हणजे इथं व्हेन वी डू द व्हेरी वेल प्लॅनिंग विल ऑल्सो हेल्प द टीचर नॉट गिव्ह ओव्हर ऑर लेस वेटेज टू एनी युनिट ऑफ टीचिंग, ओके? म्हणजे जर समजा दहा, इफ यू सी इन अवर इंग्लिश सब्जेक्ट देर आर 4 lessons and their mark divided is 10 10 10 10, okay? As like this 40 marks, and we have to consider how many marks for that unit, and we have to divide our available periods in a equally, okay? So because of this, the teacher, if our planning is proper, the teacher will give the proper weightage to every unit, okay? Then next is that fourth, listening, speaking, reading, writing, these skills will be given adequate practice, okay? Proper weightage to skill. If you do the proper planning, the teacher can also give the proper weightage to skill. Which are the skills? L, S,
आर डब्ल्यू, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग एंड राइटिंग. ओके, द टीचर कैन गिव द प्रॉपर वेटेज फॉर द स्किल्स एंड फॉर एडिक्वेट प्रैक्टिस. ओके, देन नेक्स्ट, व्हेन द टीचर थिंक अबाउट द कंप्लीट सिलेबस इन बिगिनिंग ऑफ द ईयर, दे इन्वॉल्व इन द टीचिंग प्रोसेस विल इंक्रीज एंड फॉर बिकॉज ऑफ दिस दे प्रिपेयर मोर एंड विल कलेक्ट रिक्वायर्ड इंफॉर्मेशन बिफोर हैंड. ओके, सो इफ यू थिंक हियर, याच्यामध्ये जर सिलेबस जो आहे तर तो सिलेबसचा विचार हा आधीच बिगिनिंग ऑफ द इयर केला जातो, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीस केला जातो. आणि त्याच्यामुळे काय केलं जातं की टीचर कॅन प्रिपेअर व्हेरी वेल. ओके, टीचर प्रिपेअर वेल फॉर टीचिंग लर्निंग प्रोसेस एंड इफ आवर प्लॅनिंग इज प्रॉपर वी कॅन गेट ऑब्जेक्टिव इन अ लेस टाइम. लेस टाइम अँड लेस वर्क, म्हणजे कमीत कमी कार्यक्षमतेमध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये आपण काय करू शकतो, आपलं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे हे ऑब्जेक्टिव्ह आपण अचीव करू शकतो. ओके, सो ऑल दिस पॉइंट इज दॅट वी हॅव टू अंडरस्टँड द प्लॅनिंग फॉर टीचिंग लर्निंग प्रोसेस अँड दीज आर द नीड्स. इट इज इसेन्शियल फॉर अचीव ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे आपल्या जर ऑब्जेक्टिव्ह अचीव करायचे असेल तर आपलं प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे. जर जस्टिस प्रॉपर जस्टिस टू सिलेबस, आपल्याला जर प्रॉपर सिलेबसला जस्टिस द्यायचा असेल तर आपलं प्लॅनिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे. प्रॉपर वेटेज टू एव्हरी युनिट, आपल्याला प्रत्येक युनिटला प्रॉपर वेटेज द्यायचं असेल तर आपण हे प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. प्रॉपर वेटेज टू स्किल्स अँड टीचर प्रिपेअर वेल फॉर टीचिंग लर्निंग प्रोसेस अँड ऑल दिस बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन द टीचिंग अँड लर्निंग बिकम इफेक्टिव्ह. ओके, ऑल दिस इज हॅपन इन अ कन्सेप्ट ऑफ प्लॅनिंग अँड इट्स नीड. ओके, नेक्स्ट वी आर गोइंग टू लर्न व्हॉट इज इयर प्लॅन. ओके, व्हॉट इज इयर प्लॅन. इयर प्लॅन म्हणजे वार्षिक नियोजन. ओके, व्हाईल थिंकिंग अबाउट अ इयर प्लॅन, इफ यू डिवाइड द टोटल युनिट इन द टेक्स्ट बुक बाय अवेलेबल मंथ ऑफ टीचिंग, इट विल बी मीनिंगलेस ऍक्टिव्हिटी. बट वी हॅव टू कन्सिडर द करिक्युलम, लर्निंग एक्सपिरियन्स, इंस्ट्रक्शनल मटेरियल, टीचिंग मेथडॉलॉजी अँड ऑल दिस इन रिलेशन टू द ऑब्जेक्टिव्ह. ओके, मीन्स व्हॉट? द इयर प्लॅन मीन्स दिस प्लॅनिंग थ्रू आउट द इयर. If there is textbooks and the textbooks are divided in months available for teaching, that should not be, and this activity is meaningless activity. म्हणजे जर समजा आपण एक पुस्तक घेतलं आणि पुस्तक हे वर्षभरामध्ये त्याचं आपल्याला किती, आता समजा 12 महिने आहेत तर त्या पुस्तकाचे जर आपण 12 भाग केले तर दॅट ऍक्टिव्हिटी इज अ मिनिंगलेस ऍक्टिव्हिटी. सो वेन वी आर गोईंग टू प्लॅन द इयर प्लॅन ऑन दॅट टाइम वी हॅव टू कन्सिडर
the curriculum, the syllabus, अभ्यासक्रम काय आहे हे बघणं गरजेचं आहे. Then which learning experiences we are going to give students, म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना कोणते लर्निंग एक्सपिरियन्सेस द्यायचे आहेत. Which instructional material we are going to use, म्हणजे आपण कोणते instructional material वापरणार आहोत. Then after टीचिंग मेथडॉलॉजी आपण कोणती यूज करणार आहोत, तर टीचिंग मेथडॉलॉजी इथं उल्लेख केला जातो. त्यानंतर इथं आपण बघितलं तर विच आर ऑब्जेक्टिव्ज वी आर गोइंग टू डेव्हलप इन दिस इयर प्लॅन, दॅट ऑल्सो इन्क्लुडेड इन अ प्लॅनिंग. अँड सम units may require more practical, okay, and some many require instructional material, some may require very less time because those units have only information, so the teacher is supposed to consider all such point while making a year plan. Ata kai kai majhe kay asto ki practical work, that is our more, some units, kahi units ase asat ki tyachyamadhe model और इंस्ट्रक्शनल मटेरियल शुड बी डेव्हलप फॉर द युनिट, ओके. अँड सम युनिट्स जस्ट लाईक दे आर ओनली गिव्ह इन दिस टॉपिक और इन दिस युनिट देअर इज ओनली गिव्हन द इन्फॉर्मेशन, देर इज नो नीड ऑफ द डेव्हलप इंस्ट्रक्शनल मटेरियल, ओके. सो ऑल दीज थिंग्स वी हॅव टू कन्सिडर इन अ इयर प्लॅन, ओके. देन नेक्स्ट, and because of this what happen, the we have to consider about the students, their requirements and the time available at our level. So in a year plan we give weightage in terms of available teaching periods, objective to be achieved, and we distribute the period according to the object, okay. म्हणजे इथं आपल्याला काय करणं अपेक्षित आहे, तर इथं जे काही इयर प्लॅन आपल्याला करायचं आहे, तर हा इयर प्लॅन कशाशी निगडीत करणं गरजेचं आहे, अवेलेबल पिरियड्स, म्हणजे आपल्याला टीचिंगसाठी किती अवेलेबल पिरियड्स आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे, आणि कोणते ऑब्जेक्टिव्ज आपल्याला अचीव करायचे आहेत हे विचार करणं गरजेचं आहे. आणि ऑन दिस अकॉर्डिंग टू ऑब्जेक्टिव्ह वी हॅव डिवाइड द सिलेबस रिलेटेड टू द अवेलेबल पिरियड्स, ओके. देन नेक्स्ट, सो द टीचर विल थिंक अबाउट द सिलेबस, देन द कम्प्लीट सिलेबस विल बी डिस्ट्रीब्युटेड इन युनिट्स, अँड देन द टीचर हॅज टू कन्सिडर अबाउट को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. And all these factors must be considered with the period available for particular subject in a year. Okay. इथं year plan करत असताना आपण काय करायचं आहे, how many periods are available, then we have to consider the objective, then we have to consider units, okay, then we have to consider co-curricular activities, okay, then we have to consider extra curricular activities, okay. So all these things, available periods, firstly we have to consider available periods, then after objective, then units, then co-curricular activities and extracurricular activities, all these things we have to consider in a what, in a year plan, okay. So one point should be take into consideration, in Hindi, Marathi, the teacher can change the sequence of the textbooks, okay. For example, suppose there is a
poem related to the rain. Okay, we have to, when we are going to make the year plan on that time, we have to take this poem in a July or August month, because the we can give this poem in rainy season, and because of this what happened, they can feel the how is rainy season and how is poem, they are related to the month or related to the season or related to the climate, and because of they feel or they consider, they understand the content very well. And so because of this what happened, when we are going to make year plan, the teacher can change textbook sequence, okay, as per they need. Okay, then what happened, there also should not be vocabulary structural disturbances to the student. In a history, geography, maths, the lessons are to be taught sequence, because there is developing and sequential knowledge. Okay, so if we see in every subject, or every subject teacher has to consider what is the structure of their subject and how to construct the year plan related to their subject. म्हणजे इथं प्रत्येक शिक्षकाने काय करणं गरजेचं आहे, त्यांचा सब्जेक्ट काय आहे, त्याचबरोबर त्या सब्जेक्टचं स्ट्रक्चर काय आहे हे पाहणं गरजेचं आहे, आणि त्यानुसार जो काही सिक्वेन्स आहे किंवा प्लॅनिंग आहे तर ते प्लॅनिंग टीचर्सनी करणं गरजेचं आहे. देन द अॅन्युअल प्लॅन शुड बी फ्लेक्झिबल. हे प्लॅन कसं असणं गरजेचं आहे, इट शुड बी फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे काय, लवचिक. मग अशी सांगितलं की जसं टेक्स्टबुक आहे, आता फॉर एक्झाम्पल व्हॉट हॅपन समटाइम्स वी कांट टीच. हा, सो नाउ अंडरस्टँड, आवर देर इज नो, वी कांट अंडरस्टँड द कोरोना व्हायरस इज ऑल्सो कम इन दिस year, and because of this our teaching learning process become the stagnant, or and because of this our we have seen that these are occasionally happens, okay, or these are exceptions. Some calamities are come in our society, and this is a not properly planning. ओके, आपण प्लॅनिंग केलेलो असतो, पण हा कोरोना व्हायरस जो आलेला आहे तर तो अनएक्सपेक्टेड आहे. म्हणजे आपल्याला असं वाटलं ना की अशी कंडिशन आपल्याला येईल, आणि वी हॅव टू कन्सिडर और वी हॅव टू मेक द फ्लेक्झिबिलिटी इन दिस इयर प्लॅन. म्हणजे असे जे काही कन्सिडर आहेत, म्हणजे आपण प्लॅनिंग केले त्या पद्धतीनं होईलच असं नाही, पण त्याच्यामध्ये लवचिकता ही असू शकते. सॉरी. देन नेक्स्ट, रेकॉर्ड द एक्च्युअल टाइम फॉर युनिट्स, वेटेज गिवन टू ऑब्जेक्टिव, मेक मॉडिफिकेशन इन द नेक्स्ट इयर इफ इट रिक्वायर्ड. अँड इयर प्लॅन म्हणजे आपण इथं काय करणं अपेक्षित आहे, रेकॉर्ड द एक्च्युअल टाइम फॉर युनिट्स. इथं प्रत्येक युनिटला किती पिरियड्स आपल्याला द्यायचे आहेत, त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्हला किती वेटेज द्यायचं आहे, आणि जर आपल्याला चेंजेस करायचे असेल तर ते आपण नेक्स्ट इयर चेंजेस जे आहे ते आपण करू शकतो. ओके, सो टू ऑल दिस कॉल्ड एज अ इयर प्लॅन, अँड दिस इज द कन्सेप्ट ऑफ इयर प्लॅन. ओके, नेक्स्ट वी आर गोइंग टू लर्न the importance of a year plan. Okay, uh,
what is the importance of year plan, म्हणजे वार्षिक नियोजनाचं जे काही महत्व आहे तर ते आपण इथं पाहणं गरजेचं आहे. फर्स्ट पहिला आहे अ इयर प्लॅन हेल्प टू टीचर टू डिसाइड द पॉइंट हाऊ मच टाइम टू बी गिव टू अचीव ऑब्जेक्टिव व्हाइल टीचिंग इन अ क्लास. How much time to given achieve objectives? म्हणजे इथं कोणत्या उद्दिष्टाला किती आपण वेळ देणं गरजेचं आहे हे प्लॅनिंगमुळे आपल्याला टीचर कॅन डिसाइड म्हणजे हे स्वतः करू शकतो की कोणत्या ऑब्जेक्टिव्हला आपण किती वेळ देऊ शकतो. सेकंडली इट हेल्प्स अ टीचर टू डिसाइड हाऊ मच वेटेज इज टू बी गिव्हन टू टीच अ पर्टिक्युलर युनिट सॉरी वेटेज टू युनिट. आता मगाशी आपण काय बघितलं वेटेज टू ऑब्जेक्टिव्ह ओके इथं वेटेज टू युनिट. सो for achievement objective of how much time we have to spend for every unit okay. Then next it helps a teacher to plan an oral or a unit test. Plan oral and unit test म्हणजे आपण तोंडी परीक्षा आणि कटक चाचणी किंवा सत्र परीक्षा ही कधी त्याचं प्लॅनिंग करायचं तर हे आपल्याला इयर प्लॅनमुळे कळतं. द नेक्स्ट इज हेल्प्स अ टीचर टू अरेंज को करिक्युलर अँड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ओके म्हणजे को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कधी अरेंज करायचा त्याचं प्लॅनिंग हे इथं आपल्याला प्लॅनिंग इयर प्लॅनमुळे कळतं. द नेक्स्ट फिफ्थ इज दॅट अनड्यू एम्फसिस ऑन एनी टॉपिक ऑर स्किल्स इज अवॉइडेड म्हणजे विनाकारण जे आहे तर टॉपिकमधले जो भाग महत्वाचा नाही किंवा स्किल महत्वाचं नाही तर ते अवॉइड हे केलं जातं. देन नेक्स्ट प्लॅनिंग हेल्प्स फॉर इझी अँड स्मूथ एक्झिक्युशन फॉर इझी अँड स्मूथ एक्झिक्युशन म्हणजे जे काही आपल्याला म्हणजे इयर प्लॅनमुळं आपण इझिली आणि स्मूथली जे काही आपल्याला वर्षभर उपक्रम विच प्रोग्राम्स वी हॅव टू डू फॉर इयरली वी कॅन इझिली हँडल ऑल ऑफ द इयर ओके ऑर इन ऑल इयर ऑफ एज्युकेशन. सो दीज आर द इम्पॉर्टन्स ऑफ इयर प्लॅन. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स A year plan help how much time to given for achieve the objective, how much time and the it also help how much weightage to be given for every unit and it also help the planning of oral and unit test. Then after the teacher can arrange co-curricular and extracurricular activities with the topic okay. And fifth is that it also the year plan help for easy and smooth execution je kutlahi aplyala agdi vyavasthit ritya aplyala handle karaycha easily aplyala year planning co-curricular extracurricular activities kiwa oral test karaycha astil tar tyacha आपण
या प्लॅनिंगमुळे कोणत्याही अडथळ्याविना आपण शैक्षणिक वर्ष पार पाडू शकतो. ओके, सो दीज आर कन्सेप्ट रिलेटेड टू द इयर प्लॅन. इयर प्लॅन मध्ये काय केलं जातं, काय काय सांगितलं, अवेलेबल स्पिरिट्स किती, ऑब्जेक्टिव्ह कोणते अचीव्ह करायचे, हाऊ मेनी युनिट्स, विच आर द को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, विच आर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज अँड एक्झाम्स. एक्झाम्स दॅट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन अ इयर प्लॅन. ओके, थँक्यू. नाऊ वी आर गोइंग टू स्टॉप हियर. थँक्यू.